संसदेने मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकारचा जीएसटी कायदा मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटी विधेयक मांडलं. एकूण 3 विधेयकांपैकी 2 विधेयकांवर विधानसभेत संमत झाली आहे. आता तिसरं विधेयक आज मांडलं जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आणि शिवसेना गोंधळ घालतील अशी शक्यता होती. मात्र अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कामकाजात सहभागी झाले. राज्याच्या जीएसटी विधेयकातील काही गोष्टींना काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी काही आक्षेप आणि शिफारसी सुचवल्या आहेत. जीएसटीमधून बिल्डर आणि विकासकांना वगळू नये. जीएसटीची मर्यादा ही 20% % आणावी यासह विविध मुद्दे त्यांनी मांडलेत. या आक्षेप आणि शिफारशींमुळे विधान परिषदेत जीएसटी विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला अडचण येऊ शकते. अच्छे दिनचं आश्वासन हे गले की हड्डी बनली असल्याचं नितीन गडकरींचं वाक्य आता भाजपवरच उलटताना दिसतंय. कारण भिवंडीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याच वाक्यावरून भाजपला टोले लगावलेत. या सभेला राष्ट्रवादीचे आमदार गणेश नाईक, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी उपस्थित होते. यावेळी तटकरेंनी शिवसेनेवरही चांगलाच निशाणा साधला. एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचं, सत्ता सोडायची नाही आणि दुसरीकडे कर्जमाफी परिषदा घेत शेतकऱ्यांची थट्टा करायची ही नौटंकी शिवसेनेनं थांबवावी असं तटकरे म्हणाले. भिवंडी निजामपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी भिवंडीत सभा घेतली. देशात भिवंडीची आधुनिक शहर अशी ओळख निर्माण करण्यासाठी विकासाचं मॉडेल तयार केलं जाईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. आमचा महापौर हा महासेवक म्हणून काम करेल. महापालिकेचा कारभार पारदर्शक राहणार असून मी मोदींची शपथ घेऊन सांगतो की भ्रष्ट नगरसेवक पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करून त्याला जेलचा रस्ता दाखवला जाणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी भिवंडीच्या जाहीर सभेत केलं. पैसा हम देंगे और यहाँ पर चोरों की सरकार होगी तो ये सारा का सारा पैसा चोरों की तिजोरी में चला जाएगा. उनके ऊपर कोई बंधन नहीं है. अरे मेरे पार्टी की सरकार होगी और मेरी पार्टी का कोई नगर सेवक पदाधिकारी अगर भ्रष्टाचार करेगा तो कसम मोदी जी की उसको एक मिनट भी पार्टी में नहीं रखूंगा. उसको घर भेज दूंगा और कभी राजनीति में आने नहीं दूंगा. राजकारणामध्ये उच्च शिक्षित तरुणांची संख्या तशी दुर्मिळच. मात्र भिवंडी महापालिकेत होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसनं उच्च शिक्षित 23 वर्षीय उमेदवार रिंगणात उतरवली आहे. वॉर्ड 6 व 2 मधून रिक्षिका राका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या एमकॉम झाल्या असून सध्या LLM करत आहेत. तरुणांनी राजकारणात उतरलं तरच आपल्या शहराची प्रगती होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी शेकाप आघाडीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पनवेलमधील सर्वात महत्वाची पाणी समस्या सोडवण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलंय. यासोबतच शिक्षण, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसंच सर्व मूलभूत सोयी सुविधा पनवेलकरांना देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आलंय. बाराखेड्यांचा थेट नगरपरिषद हद्दीत समावेश केल्याच्या कारणावरून सतत रखडत गेलेली चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपरिषदेची पहिली निवडणूक 24 मे रोजी होणार आहे. जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील सर्व निवडणुका भाजपनं एकहाती जिंकल्या. मात्र नागभीड इथे बंडखोर भाजप कार्यकर्त्यांनी एक प्रभावी नगर विकास आघाडी उघडून भाजपला आव्हान दिलंय. त्यामुळे भाजप बॅकफूटवर गेली आहे. 8 प्रभागात विभागलेली एकूण 17 नगरपरिषद सदस्य पद आणि एका थेट नगर अध्यक्षपदासाठी 20,503 मतदार मतदान करणार आहेत. नगरपरिषद सदस्यपदासाठी 76 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये 30 महिलांचाही समावेश आहे. तर थेट नगराध्यक्षपदाच्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या निवडणुकीत 8 उमेदवार रिंगणात असून यामध्ये एका महिला उमेदवाराचाही समावेश आहे. आम्ही सार्वजनिक म्हटलं तर ज्या सुखसोयी आहेत, जीवनावश्यक म्हटलं तर ज्या अडचणी आहेत, वीज, पाणी, रस्ते याकडे विशेष लक्ष देऊन लोकांचे म्हटलं तर उन्नती होईल याकडे विशेष लक्ष देऊन आम्ही लोकांचा सर्वांगीण विकास करू असं सर्व जनतेला आम्ही आश्वासन देत आहोत. पूर्ण ही या नगर परिषदेमध्ये जेवढे जेवढे गावं समाविष्ट झालेले आहेत तेवढ्याही गावाचा विकास साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न 100% यशस्वी होईलच याबद्दल काही शंका नाही. कारण की आमचे जे कार्यकर्ते लोक आहेत, आमचा जो ग्रामीण मतदार आहे तो सर्वही भाजपाच्या पाठीशी आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की आम्ही या सर्वही प्रभागामध्ये यशस्वी होऊ, विजयी होऊ. आम्ही नगरविकास आघाडी
इथे घेऊन आलो आहोत आणि निश्चितपणे गावामध्ये आमच्या बाजूने अनेक लोक आहेत, मतदार आहेत, इवन जुने जे कार्यकर्ते आमचे आहेत ते सुद्धा आमच्या सोबतच आहेत। मुंबई महापालिकेत नाले सफाईच्या कामावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे। यापूर्वी पावसाळा जसजसा जवळ येत असे तेव्हा विरोधक नाले सफाईवरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला कोंडीत धरायचे, मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपनं विरोधकांची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे। नाले सफाईच्या कामावर भाजपनं असमाधान व्यक्त करत शिवसेनेवर टीका केली आहे। या पावसाळ्यात मुंबई तुंबल्याशिवाय राहणार नाही असं मत भाजपनं व्यक्त केलंय, तर दुसरीकडे नाले सफाई योग्य पद्धतीने झाल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवर शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्याचा सातत्यानं प्रयत्न करते, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शिवसेनेला टोला लगावलाय। जी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकरांना दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते। लोकशाहीमध्ये दोन रोल असतात, एक सत्तारूढ पक्षाचा आणि एक विरोधी पक्षाचा। आता हिंदी सिनेमातला हिरो असतो एक विलन असतो। आता हिरोचा विलन सारखा वागायला लागला तर फिल्म पिटल्या जाते। त्याच्यामुळे खरं म्हणजे सत्तारूढ पक्ष असेल तर सत्तारूढ पक्षासारखा वागा, नसेल सत्तारूढ पक्ष वागायचं विरोधी पक्षात राहा, आणि विरोधी पक्षात राहायचं असेल तर विरोधी पक्षासारखा वागा। कारण हे मधलं काहीतरी जे आहे हे तर काही न समजण्या पलीकडलं आहे। मला असं वाटतं की शिवसेनेने याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे। मुंबईमध्ये दुसरा मरीन ड्राइव्ह तयार होणार आहे, 150 हेक्टरवर बगीचा निर्माण करणार आहे। जी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांना दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा मनोदय व्यक्त केलाय आणि याबाबतची तशी तयारी सुरू आहे याची माहितीही दिली आहे। मी नरीमन पॉइंटपेक्षा तीन पट मोठा असा रोड ईस्टर्न मरीन ड्राइव्ह टाइप बांधतोय आमच्या पोर्टमध्ये, आणि तिथे आता 2000 कोटीचं ड्रेझिंग JNPT सुरू झालेलं आहे। त्याचं मटेरियल टाकून 100 ते 120 हेक्टर या ईस्टर्न साईडला आम्ही रेक्लेमेशन करतो आहे, आणि कमीत कमी 140 ते 160 हेक्टरचा जागतिक दर्जाचा सुंदर बगीचा, काही कमर्शियल डेव्हलप, पूर्ण झाडं लावणार आणि मुंबईकरांना तिकडे कुठलाही बिल्डर काय काही एक रुपयाचं काम नाही करणार, जंगल तयार करणार जंगल। आणि ते कसं, सिंगापूरला आता तुम्ही बघितलं असेल ते गार्डन, तो काचेचा डोम आहे। मी त्या सरकारला बोललो मंत्र्यांना की तुम्ही या मुंबईला, आणि असा 350 एकरचा मोठा गार्डन आणि ज्याच्यामध्ये लोक जाऊ शकतील, गार्डन त्या गार्डनमध्ये कुठेतरी पावभाजीपुरे 2-4-5 स्टॉल असतील ते, पण त्या गार्डनमध्ये जाण्याचा आनंद आणि तिथे सगळ्या झाडात ऑक्सिजन घेण्याचा आनंद मुंबईकरांना मिळाला पाहिजे। मालेगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभेत रावसाहेब दानवेंवर टीका करताना काँग्रेस खासदार अशोक चव्हाणांची जीभ घसरली। भर सभेत अशोक चव्हाणांनी शिवराळ भाषेत दानवेंचा उल्लेख केला। यावेळी चव्हाणांनी राज्यातील भाजप सरकारवरही चौफेर टीका केली। केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांचं नसून सावकारांचं असल्याचं ते म्हणाले। भाजपला रोखण्याची ताकद ही फक्त काँग्रेसमध्येच आहे आणि त्याची सुरुवात ही मालेगावातूनच झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सरकार नहीं है ये साहूकार है, ये सरकार नहीं है साहूकार है ये, और ये तमाम गरीब आदमी को लूटने का काम इस महाराष्ट्र के साहूकार ने, अगर कहा मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले वादग्रस्त आमदार रमेश कदम यांनी पोलिसांना केलेल्या शिवराळ प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त स्तरावर करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिले। दरम्यान कदम यांना काही लोक भेटायला आले होते मात्र त्यांनी परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे हा वाद झाल्याचं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे। कायदा हा सर्वांसाठी समान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। काँग्रेस आमदार नितेश राणेंनी खंडणीचे आरोप फेटाळून लावलेत। हॉटेल मालकांकडून मला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय। रात्री उशिरापर्यंत एस्थेला हॉटेलमध्ये लाऊड म्युझिक चालतं आणि त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत, यासंदर्भात आम्ही तक्रार देखील केली मात्र कोणतीही कारवाई केलेली नाही। माझ्याशी काही संबंध नाही, तोडफोडीचा काही तिकडे विषय झाला नाही। तुम्ही पाहिजे तर मी पोलिसांनाही सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही तिकडचा CCTV चेक करा, काय तोडफोड झाला आहे का, कळलं असतं तोडफोड झाल्यावर। म्हणून हे नुसतं खोटे नाटे आरोप आहेत, ह्याच्यावर आम्ही त्याच्यावर बाजूच्या रेस्टॉरंटवर
त्या आवाजावर आणि वेगळ्या विषयावर आक्षेप घेतला असल्यामुळे हे माझ्या विरुद्ध झालेलं षडयंत्र आहे आणि माझ्या बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही। जलयुक्त शिवारामुळे राज्य 2 वर्षात नक्कीच दुष्काळमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील न्हावी इथे व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील स्मार्ट विलेज धामनेर आणि जलयुक्त शिवार योजनेतील कामं सुरू असलेल्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी, पवारवाडी, माण तालुक्यातील किरकसाल या गावाला भेट दिली। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केलं। न्हावी गावचे नामकरण जयपूर करत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही श्रमदान केलं। सरकार याच्यामध्ये जी काही मदत लागेल ती करते, पण हे काम जनता करते आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की जनतेने आपल्या मेहनतीतनं जे तयार केलंय, या वर्षी ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळी या भागाचं पूर्ण चित्र बदललेलं असेल आणि त्याचं सगळं श्रेय हे या गावातल्या जनतेला जाईल आणि म्हणून मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मी केवळ त्यांच्याशी भेटायला, त्यांचा उत्साह वाढला पाहिजे, ते जे काम करतात त्याची नोंद आम्ही घेतोय हे त्यांना समजलं पाहिजे, याकरता या ठिकाणी आलो आहे। बेशिस्त वाहतुकीसाठी कुप्रसिद्ध असलेले पुणेकर वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी नवनवीन फंडे वापरत असतात। अशा वाहन चालकांना सुज्ञ बनवण्यासाठी वाहतूक पोलीसही नवनवीन उपक्रम हाती घेत आहेत। सेल्फी विथ यमराज हा या उपक्रमाचा एक भाग आहे। पुणेकरांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी त्यांनी चक्क यमराजला पाचारण केलं होतं। जे वाहन चालक नियम मोडतील त्यांना शिस्तीचं महत्व पटवून देणं, त्याचप्रमाणे जे नियम पाळतात त्यांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करणं असा कार्यक्रम या यमराजांनी टिळक चौकात राबवला। लायन्स क्लबच्या सहकार्यानं ही जनजागृती मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली। दादर टीटी परिसरात खासगी बस उलटली आहे। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 35 जण जखमी झाले। ही बस रत्नागिरीहून बोरिवलीकडे जात होती। बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते। या दुर्घटनेत जखमी प्रवाशांवर मुंबईतल्या केईएम आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे। या दुर्घटनेमुळे या परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। देवरुख कोंकणमधून आलेली होती। सकाळी 5 वाजता हा अपघात झालेला आहे आणि या अपघातात 35 लोक जखमी झालेले आहेत। त्याच्यामध्ये एक पॅसेंजर जो होता तो मयत झालेला आहे, ड्रायव्हर मिळालेला आहे। त्याच्याकडे नेग्लिजन्सचा अपघाताचा त्याच्यावर तो गुन्हा दाखल होणार आहे। देशभरातील नामांकित आस्थापनांची देखभाल करणाऱ्या बीव्हीजीनं म्हणजेच भारत विकास ग्रुपनं कृषी तसंच घरबांधणी क्षेत्रातही पदार्पण केलंय। शेती पिकांसाठी संपूर्णपणे हर्बल प्रकारची कीटकनाशकं तसंच पोषक औषधी बीव्हीजीनं उत्पादित केली आहेत। त्याच्या वापरामुळे शेती उत्पादन हे 50 ते 200% वाढणार असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आलाय। जनावरांच्या दूध वाढीची औषधं देखील बीव्हीजीनं बनवली आहेत। बीव्हीजीच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं विविध योजना तसंच उपक्रमाची घोषणाही कंपनीतर्फे करण्यात आली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध म्हणून सुरू करण्यात आलेला मॉर्निंग वॉक अविरत सुरू आहे। योग्य तपासाच्या मागणीसाठी निघालेल्या मॉर्निंग वॉकला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी भेट दिली। पोलीस योग्य दिशेने तपास करत असून तपास महत्वाच्या टप्प्यावर असल्याचं त्यांनी सांगितलंय। या तपासाला वेळ लागतोय म्हणजे आमचे प्रयत्न कमी झालेत असा गैरसमज करू नका असंही त्यांनी म्हटलं आहे। जम्मू काश्मीरमधील नवगाम सेक्टर इथे घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला। यामध्ये घुसखोरी करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। शनिवारी संध्याकाळी नवगाम परिसरात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत रोखलं, मात्र या चकमकीत भारताचे 2 जवान देखील शहीद झाले। दरम्यान सीमारेषेवर अद्यापही ऑपरेशन सुरूच आहे। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीरमधील कुपवाडा इथल्या नवगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा हा प्रयत्न केला। दहशतवाद्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी त्यांच्या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देत जवानांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात त्यांना यश देखील आलं। मात्र दुसरीकडे दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचे 2 जवान शहीद झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।